नमस्कार, मी गौरी पाटील तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते। तर मी या चॅनलवर दर आठवड्याच्या शनिवारी व्लॉग्स आणि लाईफस्टाईल रिलेटेड व्हिडिओज पोस्ट करत असते। जर तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओज बघायला आवडत असेल तर खाली रेड कलरचं सबस्क्राइबचं बटन आहे त्यावर क्लिक करा आणि त्याच्या बाजूलाच नोटिफिकेशनची बेल आहे ती प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्यावर तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल। तर आत्ता सकाळचे वाजले आहेत 5 आणि आज आपण सातपाटीच्या फिश मार्केटला जाणार आहोत। घरी एक छोटंसं फंक्शन आहे त्याचा वेगळा व्लॉग येईलच, पण हा एक सेपरेट व्लॉग आपण फिश मार्केटचा करतो आहे, सो लेट्स गो। तर मी तिकडे मम्मी आणि बंधू आम्ही तिघं आता चाललो आहे। बंधू थंडी आहे का? थंडी सकाळी आलो का मच्छी वालनीकडे, जाम पाट्या काढते मच्छीच्या, इथे विचारा वाटल्यास कुठे जायचं मच्छीला असं। आणि मंदिर ना, हा तर मंदिराच्या पाठीमागून म्हणजे इथून राम मंदिर इथे थांब, या दादाला विचारतो आधी जिथे भरायचं तिथेच भरतोय ना। इकडे ना आता नवीन भरतो तिकडे जेटीवर, जेटीवर जायचंय सांगा बस, इथून जाऊ ना, इथून इथून राईटला मारा। मी इथे आलेलो, इकडे या शाळेत आलेलो हे घ्यायला वॅक्सिन। वॅक्सिनला सातपाटीला आले हा बाबा वगैरे आले तेव्हा आम्ही नाही आले। मच्छी मार्केट, मच्छी मार्केट, मच्छी मार्केट सरळ झालं। थँक्यू। तर आधी जो बाजार भरायचो तो सातपाटी गावात भरायचा, म्हणजे आता आपण गावातच भरतो पण जेटीवर, म्हणजे जिकडे बोटी लागतात तिकडे, सो आपण आता तिकडेच जातोय। सो आता आपण इथे पोहोचलोय, मी फर्स्ट टाइमच आले ऍक्च्युली, बंधू आणि मम्मी आधी येऊन गेल्यात, माझं फर्स्ट टाइमच आहे, सो बघूया काय काय कुठली कुठली मच्छी असते आणि किती किती व्हरायटीज असतात ते। पटापट लावून दे किलोच्या वर असेल सो असंच आता आपण विचारणार आहोत त्यांच्याकडे कोणती कोणती मच्छी आहे ती। मला ते बिवड्याला बिवड्या काही समजत नाही, मावशी कोणती मच्छी आहे ही, मच्छी कोणती आहे? हवा लागली ना ती काळी पडते, असं बांधले ना तर लाल राहते, लाल राहते म्हणजे फ्रेश राहते का? फ्रेश राहते। उदय माळी, कुठली कोणती कोणती मच्छी असते तुमच्याकडे आता? बघा सुरमय आहे, गोळ आहे, रावस आहे। अच्छा बाप, किती वाजता बाजार सुरू होतो रोज? 4 वाजता। 4 वाजता चालू होतो आणि सप्त किती वाजता? 9 वाजता। 9 साडे 9 साडे 9। तिनवे पाहिजेत का, तिन्ही पाहिजेत का? नाही, पिवळीवाली, पिवळीवाली 600 रुपये।
तुम्हाला पाळत असेल तर भाव करायचं बाबा दादा ते तर करणार ना ते तर करणार नाही का खाजरं घेऊन जा मोठं ही कोणती मच्छी आहे खाजरा खाजरा आणि हा अडवील अडवील सांगतात त्याला डेव्हिल फिश अडवील 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 अच्छा ती वाव हे माहिती अडवील हा हा अडवील आणि हे खाजरे सगळे हा होता 300-250 पण आता त्याला माग मालच नाही कोणाच्या बोटीला एक पाकट पण दिसत पण ती बरेच दिवसाचे आहेत ते तिकडून येतात तर आता बाजार भरायला लागलेला आहे आणि छोट्या मच्छीपासून मोठ्या मच्छीपर्यंत सगळ्या प्रकारच्या मच्छी इथे आपल्याला बघायला मिळतात पापलेट सुरमई मुशी त्यानंतर घोळ अजून मला मच्छींची नावं नाही माहिती खूप सारे पोपट कुपा अशा खूप साऱ्या प्रकारच्या मच्छी इथे मिळतात तर सगळं बार्गेनिंगचं काम आहे तुम्ही जेवढी बार्गेनिंग कराल तेवढं तुम्हाला रिझनेबल रेटमध्ये मच्छी विकत घेता येईल ना ती पण किती किलोची असेल ती 19 किलो आणि 11 किलो 11.5 पाहिजे का अख्खी पाहिजे कापून पण मिळेल नाही कापून तर मिळते आणि पण कापून काय पाहिजे मासा पाहिजे मासा 11 किलो पावशी बागडे आहेत का हे अच्छा आणि हे कोणतं हे दांडका आणि हे तेल बागडे का काट बागडे हे काय कुपा आणि आणि त्या काट्या का काय मावरे घालायले तू काय मोठी मच्छी घ्यायला आले मोठी Thank you.
बागडा बागडा नार बागडा अंतिम आहे अच्छा मग तुम्ही ऑर्डर घेता का असे हां ऑर्डर घेता कसं एका जाळीचं कसं असतं हे 500 रुपये शिवायला अच्छा आणि म्हणजे बाकी शिवायला आणि हा तंग वेगळा का हां अरे बर्फ आणि शीतगृह आहे इकडे मच्छी स्टोर करतात ठीक आहे हां ठीक आहे चल चल दोन आहेत ना अजून पुढे एक आहे बर्फ आहे हे का आणि हे दुसरं पुढे पोचलेलो आणि आता 8 वाजलेत मच्छी वगैरे सगळं घेऊन झालंय आणि आता घरी चाललोय तर जर तुम्हाला फ्रेश मच्छी घ्यायची असेल तर इकडे या तुम्ही पण बार्गेनिंग शिवाय पर्याय नाहीये कारण खूप बार्गेनिंग करावं लागतं आणि दॅट्स इट फॉर टुडे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून घ्या कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओसोबत पुढच्या शनिवारी तोपर्यंत बाय बाय कर मम्मी